कबीरा मन निर्मल भया, जैसे गंगा नीर पीछे पीछे हरि फिरे, कहत कबीर कबीर। कबीर महाराज सांगतात, नामस्मरणाने संत कबीरांचे मन गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ झाले आहे। तेव्हा आता परिस्थिती अशी बदलली आहे की देवच कबीराला हाका मारत मारत कबीरांच्या मागे मागे फिरतो आहे। संत कबीरासह सर्व संतांनी नामस्मरण भक्तीला खूप गौरविले आहे। संतांनी नामस्मरणाची महंती पुन्हा पुन्हा आळविली आहे। जगद्गुरु तुकोबा महाराजांनी देखील विठ्ठल भक्तीला आपले सर्वस्व मानले, इतके की नामाशिवाय विठ्ठलाने आपल्याला वेगळे काहीच देऊ नये, हे मागणे त्यांनी वारंवार मागितले आहे। जगद्गुरु तुकोबा महाराज गमतीने सांगतात, विठ्ठल नामाचा आस्वाद हाच आपला आहार, परमेश्वराचे नाम अति गोड आहे, या नामाने मनाच्या इच्छा पूर्ण होतात, परंतु नामाची गोडी कमी होत नाही। ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वराचे नाम मुखी येण्यासाठी सहस्त्र जन्म घ्यावे लागतात। खऱ्या नामस्मरणाने अष्टसात्विक भाव जागृत होतात। नामस्मरणाचे वैशिष्ट्य असे आहे की कोणत्याही बाह्य उपाधी न घेता नामस्मरण करता येते। देवाला साक्षी ठेवून नामस्मरण आवडीने गाता येते। नामस्मरणाने चित्त शुद्धी होते। जगद्गुरु तुकोबा महाराजांनी पांडुरंगाजवळ एकच मागणे मागितले आहे, तुझ्या नामाचा विसर न पडावा, आपणही संतांना अनुसरावे म्हणजे जन्माचे कल्याण होईल। संत उदाहरण दाखवतात, एक मोठा कपड्याचा व्यापारी होता, तो नियमितपणे भगवंताचे नामस्मरण करीत असे, तरी त्याच्या मनात एक शंका वारंवार येई की मी जर माझ्या अंतकाळी बेशुद्ध पडलो तर त्यावेळी नाम घेता येणार नाही, आणि तेव्हा नाम नाही म्हणजे माझा उद्धार होणार नाही। श्रीकृष्णाने गीतेमध्ये सर्वांना आश्वासन दिले आहे की अंतकाळी जो माझे स्मरण करेल त्याचा मी उद्धार करीन। संत म्हणतात, शुद्धीवर असे तोवर नाव घेण्याची जबाबदारी तुझी, ती तू बरोबर सांभाळ, तुझ्या बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी। आणि पुढे उदाहरण असं सांगतात की तो मोठा व्यापारी होता, त्या व्यापारीला एकदा हृदय विकाराचा झटका आला व ते बेशुद्ध पडले। थोड्या वेळाने थोडी शुद्ध आली व त्यांनी डोळे उघडून पाहिले तर त्यांची सर्व नातेवाईक मंडळी रडत बसली होती। त्या व्यापारीला इतका अशक्तपणा होता, पण त्या प्रसंगी त्याच्या कानावर कोणीतरी नामस्मरण करत
असल्याचे आवाज घुमत होते. नंतर पूर्णपणे बरे झाल्यावर त्या व्यापारी त्यावेळी नाम घेणारे संत आहे असे जाणून घेतले. जिथे नाम आहे तिथे संत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं तो व्यापारी म्हणू लागला. आता मला अंतकाळाची भीती वाटत नाही. आपण नुसते नाम घेतले की पुरे. भक्ताच्या अंतकरणातील ईश्वराविषयीचे प्रेम इतके उत्कट असते की त्याच्या भक्तिभावाने ईश्वर त्याचा ऋणी होतो. जणू भक्ताचेच उपकार ईश्वरावर होतात व त्यातून उत्तराई होण्यासाठी मग देवच वाटेल ते करायला तयार होतो. कबीर म्हणतात, तसे तो भक्ताच्या मागे मागे फिरतो. भगवंतानी अर्जुनाचे घोडे धुतले. धर्मराजाच्या यज्ञ कर्मात भोजनाची उष्टी काढली. जनाबाईचे दळण दळले. अशी कथा सद्गुरू, अशी कथा संत महात्म्य सांगतात. कबीर महाराज म्हणतात, कबीर मन निर्मळ भया जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर.